90 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया. ट्विटरच्या ब्लूटिकसाठी दरमहा 661 रुपयांचं शुल्क, एलॉन मस्क यांची घोषणा. प्रत्येक देशाच्या क्षमतेनुसार ब्लूटिकच्या किमती कमी अधिक होणार. ट्विटरवरती आता मोठे व्हिडिओज आणि ऑडिओ क्लिप्सही अपलोड करता येणार. युजर्स या फीचर्सला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं उत्सुक्याचं. कोरोना काळातील नोकर भरतीची 50% मर्यादा शिथिल. अमृत महोत्सवी वर्षात 75,000 जागांवरती नोकर भरती होणार. मुंबईतल्या 400 किलोमीटर रस्त्यांच्या दुरुस्तीच्या 5 निविदा रद्द. कॅगच्या चौकशीत रस्ते कामांची चौकशी केली जाणार. मुख्यमंत्री शिंदेंच्या खड्डेमुक्त मुंबईच्या संकल्पाला ब्रेक. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचं मिशन 40. शिंदेंसह इतर 40 आमदारांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्यासाठी विशेष रणनीती. भाजप कोर कमिटी आणि पक्षातल्या सर्व मंत्र्यांची आज मुंबईत बैठक. मुंबई पालिकेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणनीती आखणार. मंत्री कार्यकर्ते यांच्या समन्वयाबद्दलही चर्चा केली जाणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकाच मंचावर. वीर दौडले सात सिनेमाच्या मुहूर्ताला दोनही नेते हजर राहणार. राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांबाबत महिन्याभरात श्वेतपत्रिका काढणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. टाटा समूह नागपूरच्या मिहान सेजसाठी उत्सुक. टाटा समूहाचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना माहिती. महाराष्ट्र केसरीचा आखाडा कुणी भरवायचा यावरनं आता कुस्तीगीर संघटनांमध्ये वादाचा फड. पवार आणि तडस गटाकडनं आयोजनासाठी रस्सीखेच. दादरमधल्या प्रसिद्ध छबिलदास सभागृहात पहाटे 5 दरम्यान एलपीजी सिलेंडरचा स्फोट. स्फोटामुळे सभागृहाचा दुसरा मजला मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त. या दुर्घटनेत 3 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. जखमींना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. स्फोटाचं कारण अस्पष्ट. मुंबईच्या चेंबूर कॅम्प परिसरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आजी माजी महिला शाखा प्रमुखांमध्ये तुफान राडा. पुरुषांनी महिलांना स्पर्श केल्यामुळे चेंबूर पोलीस स्थानकात पुरुष शिवसैनिकांवरती विनयभंगाचा गुन्हा. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा. 7 नोव्हेंबरला आदित्य सिल्लोड आणि बुलढाण्याच्या दौऱ्यावर. आपण सिल्लोडच्या आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार, पण आदित्य ठाकरेंनी सुद्धा वरळी आमदारकीचा राजीनामा द्यावा. सत्तारांचं ठाकरेंना आव्हान. पहिलीच वेळ असल्यामुळे माफ करतोय. रवी राणांच्या दिलगिरीनंतर बच्चू कडू यांचं एक पाऊल मागे. पुन्हा वाटेला गेल्यास माफ न करण्याचा इशारा. अमरावतीतील मेळाव्यात बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा. आम्ही केली ती बंडखोरी नाही, तो उठाव होता. जे बंडखोर आहेत तेच पहिल्या रांगेत बसलेत. बच्चू कडूंचा राणांवर निशाणा. काँग्रेसची भारत जोड यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात. 9 नोव्हेंबरला शरद पवार नांदेडमधल्या नायगावातल्या यात्रेत सहभागी होणार. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ. संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांचीही कोठडी वाढली. अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील समन्स न्यायालयाकडनं रद्द. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान. मतदारांना नोटा देऊन नोटाचं बटन दाबण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा ऋतुजा लटकेंचा आरोप. निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र. अंधेरीत नोटांचा वापर करून नोटाला मतदान करण्यासाठी दबाव. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचाही आरोप. एसआरए प्रकरणी किशोरी पेडणेकरांची 2.5 तास चौकशी. चौकशी दरम्यान व्हॉट्सअप चॅट दाखवले गेले, परंतु विनाकारण आपलं नाव गोवलं जात असल्याचा किशोरी पेडणेकरांचा दावा. म्हाडाच्या सोडत रकमेत वाढ होण्याची शक्यता. प्रस्ताव विचाराधीन. घरांच्या एकूण रकमेच्या 5-10% इतकी रक्कम अनामत म्हणून ठेवण्याचा म्हाडाचा विचार. आज कळंबोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद. उड्डाणपुलावरच्या दोनही बाजूंच्या मार्गिकांवर काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्यामुळे निर्णय. बंद पडलेला दाभोळ प्रकल्प जिवंत करण्याच्या हालचाली. राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू. बुलढाणा जिल्ह्याची सुधारित पीक पैसेवारी जाहीर. जिल्ह्याची पीक पैसेवारी 53 पैसे. जिल्हाधिकाऱ्यांनी केली सुधारित आणीवारी जाहीर. गव्हाच्या दरात प्रति क्विंटल 600-900 रुपयांची वाढ. हे दर काही महिने कायम राहणार, मात्र त्यानंतर हवामान आणि रब्बी पेरणीनुसार नवे दर निश्चित केले जातील. टोमॅटोच्या दरात मोठी घसरण. गेल्या 10 दिवसात टोमॅटोचे दर 25-30 रुपयांवर. येत्या काही दिवसात दर आणखी कमी होण्याची शक्यता. वर्ध्यात पिकांवरती लाल्या रोगाचा प्रादुर्भाव. रोगामुळे कपाशी झाडांचं नुकसान. शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली. वाशीच्या एपीएमसी बाजारात कांद्याची आवक घटली. पावसामुळे कांदा खराब होऊ लागल्यानं कांद्याचे दर प्रति किलो 30-32 रुपयांवर.
शेतकऱ्यांची सोयाबीन विक्रीसाठी गर्दी, शेलू बाजार अकोला महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। इंदापूरमधल्या सनसर गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊस परिषदेचं आयोजन, राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेमध्ये ऊस परिषद पार पडणार। सध्याचं वातावरण हापूस आंब्यासाठी पोषक, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याची मोहर प्रक्रिया लवकर होणार, गेल्या वर्षी झालेली नुकसान भरपाई यंदा भरून निघेल, आंबा उत्पादकांना आशा। कोल्हापुरात लव जिहाद सारखा प्रकार घडल्याची शंका, अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप, जुना राजवाडा पोलिसात तक्रार दाखल। या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे जुना राजवाडा पोलीस स्थानकाच्या समोर ठिय्या आंदोलन करणार, पोलिसांकडून घटनेच्या तपासासाठी 3 पथकं तैनात। आज दुपारी 2 वाजता शिक्षण मंत्र्यांची शिक्षकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक, विना अनुदानी शिक्षकांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न। मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना एससी एसटी आणि ओबीसींप्रमाणे 50,000 रुपये निर्वाह भत्ता, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निर्णय। ऑक्टोबर महिन्यात जीएसटीचा महसूल 1.51 लाख कोटींच्या पुढे, गेल्या वर्षीच्या तुलनेत 16.6% महसूल जास्त, विशेष म्हणजे जीएसटी लॉन्च झाल्यापासून दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च मासिक संकलन। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडनं वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्जमर्यादा 10 लाखांवरनं 15 लाख रुपये, कर्ज परताव्याचा कालावधी 7 वर्षांचा। कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरती एलपीजी गॅसचा टँकर उलटला, बोर पाडळे इथे पहाटेच्या दरम्यानची घटना, वाहतूक काही काळासाठी बंद। आंजर्ले समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू, पर्यटनासाठी आलेला सुमित गिरमे समुद्रात पोहण्यासाठी गेला असताना बुडून मृत्यूची घटना। नायगावमधल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम 1 जानेवारीपासून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत घेतली आढावा बैठक। आरपीएफचा जवान अक्षय सोयेनं वाचवला महिला आणि तिच्या मुलाचा जीव, मानखुर रेल्वे स्थानकात महिला मुलासह गाडीत चढण्याचा प्रयत्न करत असताना गर्दीमुळे खाली पडत असताना वाचवला जीव। पंढरपूर शहरामध्ये 137 धोकादायक इमारती, प्रशासनाकडनं नोटीसा, भक्तांना वास्तव्य न करण्याचं आवाहन। एसटीची जोरदार दिवाळी, 11 दिवसात 218 कोटी रुपयांचं उत्पन्न, सर्वाधिक उत्पन्न धुळे भागातनं। कारागृह कैद्याची संख्या जास्त, नवीन कारागृह तातडीनं उभारली जावीत, उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना। पुण्यामध्ये बीआरटी मार्ग बंद करा, पोलीस आयुक्तांचं महापालिका आयुक्तांना पत्र। हिंगोली ग्राहक तक्रार मंचाचा विमा कंपनीविरोधात मोठा निर्णय, 230 शेतकऱ्यांना 9% व्याजासह 100% विमा परतावा देण्याचे इफ्को टोकियो कंपनीला आदेश। निवडणूक असलेल्या राज्यात इंधन स्वस्त होण्याची शक्यता, पेट्रोल डिझेल 2 रुपयांनी कमी होण्याचे संकेत। अहमदनगरमधल्या एमआयडीसी पट्ट्यात सुरू असलेल्या गावठी हातबट्टी दारूवरती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई, 2.5 लाख रुपयांची अवैध दारू नष्ट। उस्मानाबादेत काळे झेंडे दाखवून कर्नाटक सरकारचा निषेध, बिदर भालकी या भागांचा महाराष्ट्रात समावेश करण्याची शिवराज्याभिषेक रिक्षा संघटनेची मागणी। कार्तिकी यात्रेनिमित्त सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर शहरात उद्या आणि 4 नोव्हेंबरला मद्य विक्रीवरती बंदी, शहरातील सर्व देशी विदेशी किरकोळ मद्य विक्री आणि ताडी विक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिक एकादशीला पंढरपुरात, खड्डे बुजवण्याच्या कामांनाही सुरुवात। नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात विनापरवाना ऑडिशन, विचारणाकरताच तरुण तरुणींचा काढता पाय, ऑडिशनसाठी परवानगी नसल्याचं चौकशीनंतर समोर। सिंधुदुर्गच्या तळाशीतील मच्छीमारांच्या जाळ्यात अडकला शार्क मासा, प्रसंगावधान राखून शार्क माशाची जाळ्यातनं सुखरूप सुटका। चिपळूण पोलिसांकडनं 35 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त, कंटेनरसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात। नागपुरात व्यावसायिकाच्या घरातील चोरी प्रकरणात 2 आरोपींना अटक, व्यावसायिकाच्याच मुलानं चोरी केल्याचं पोलीस तपासातनं निष्पन्न। हिंगोलीतल्या अल्पवयीन मुलीवर पुण्यात नेऊन बलात्काराची घटना, त्या आरोपीला नांदेडमधनं अटक। चिपळूणमध्ये महिलेला जाळलं, पेटपाप परिसरातली घटना, खुनाचा गुन्हा दाखल, अज्ञाताविरोधात गुन्ह्याची नोंद, पोलिसांकडनं अधिक तपास सुरू। कोल्हापूरच्या उसगाव परिसरात 2 ट्रकची धडक, अपघातात एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनी स्फोटात 2 जणांचा मृत्यू, 4 जखमी, लोखंड वितळवणाऱ्या भट्टीत स्फोट घडल्याची माहिती। नागपूरमध्ये स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशनला सुरुवात, सायबर पोलीस स्टेशनच्या ऐवजी जवळच्याच पोलीस स्थानकात तक्रार आल्यास ती नाकारू नका, पोलीस आयुक्तांचे आदेश। जूनपासून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये एसएनडीटी विद्यापीठाचं केंद्र होणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती। वर्ध्याच्या नांदोरामध्ये दात साफ करताना महिलेच्या अन्ननलिकेमध्ये सेफ्टी पिन अडकली,
एंडोस्कोपीद्वारे पिन बाहेर काढण्यात यश. पूर्णा पाटबंधारे विभागातील लिपिक प्रल्हादगिरी एसीबीच्या जाळ्यात. अनुकंपा तत्वावरील नोकरीचा प्रस्ताव औरंगाबादला पाठवण्यासाठी मागितली होती 2000 लाच. वाघाच्या हल्ल्यात गोठ्यात बांधलेल्या वाजराचा बळी. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील शिरपुलीमधली घटना. वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या घराची झाडा झडती. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई. कोल्हापूरमध्ये 4 नोव्हेंबरला आंतरराज्य समन्वय बैठकीचं आयोजन. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांची प्रमुख उपस्थिती. हिंगोलीच्या वसमतमधील जय काली माता महिला नागरी बँकेत चोरीचा डाव फसला. मजबूत तिजोरीमुळे चोरट्यांचा चोरी न करता काढता पाय. नागपूर जिल्हा परिषद सभापतींच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय. सर्व सभापती 38-13 मतांच्या फरकाने विजयी. पाठ्यपुस्तकांना वह्यांची पानं लावण्यासंदर्भात बालभारतीचं सर्वेक्षण. पानं लावण्याच्याऐवजी स्वाध्याय पुस्तिका देण्याची शिक्षकांची मागणी. एमपीएससीच्या मे 2019 झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल लागून 6 महिने लोटलेत. मात्र अजूनही नियुक्त्या न झाल्यानं विद्यार्थी संतप्त. राज्यासह देशभरात थंडी लांबणीवर. नोव्हेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार. हवामान विभागाचा अंदाज. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू. यात्रेला पाठिंबा दर्शवण्यासाठी कोल्हापूर ते नांदेड जनसंवाद यात्रेचं आयोजन. नाशिक शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम. त्यामुळे आता मुंबईच्या धर्तीवर नाशिकचं ट्रॅफिक कंट्रोलिंग केलं जाणार. मुंबई पोलिसांचं नाशिक पोलिसांना ट्रेनिंग. धुळे शहरात पोलीस भरतीसाठी तरुणांची तयारी सुरू. अनेक वर्षांनंतर पोलीस भरती होणार असल्यामुळे तरुण उत्साहात. मात्र तारखांबाबत अनिश्चितता. जळगाव जिल्हा दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या महाजन खडसे गटाकडनं तयारीला सुरुवात. निवडणुकीत ईव्हीएम किंवा मतपत्रिकेवर पक्षाचं चिन्ह नसावं अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. मोरबी दुर्घटनेनंतर गुजरात सरकारकडनं आज एकदिवसीय दुखवटा जाहीर. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय. मोरबी दुर्घटनेनंतर गुजरात सरकार सतर्क. खबरदारीचा उपाय म्हणून अटल पुलावर आता 30 मिनिटात फक्त 3000 नागरिकांनाच प्रवेश. पहिल्याच दिवशी अनेक बँकांकडनं डिजिटल रुपयाचा वापर. पहिल्या दिवशी 275 कोटींचे सरकारी बॉण्ड संदर्भातले व्यवहार. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा आज वाढदिवस. 57व्या वर्षात पदार्पण करणार. शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी. तुरुंगातले कैदी मतदान का करू शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडनं मागितलं उत्तर. ब्राऊन मुंडे फेम पंजाबी गायक एपी धिल्लनचा अपघात. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं दिली माहिती. स्वरगंधर्व सुधीर फडके यांना मरणोत्तर भारतरत्न दिला जावा. महाराष्ट्र संगीत अध्यापक मंडळाची भारत सरकारकडे मागणी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.